हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये. काल आपण मस्त खुसखुशीत अशा पद्धतीची शंकरपाळी पाहिली. 100% नाही, 101% सक्सेसफुल होईल अशाच पद्धतीची. आता आजचा आपला पदार्थ आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू म्हटलं की बऱ्याचशा जणींच्या अंगावरती काटा येतो म्हणायला हरकत नाही. कारण की बापरे, किती त्याला ते भाजणं, कितीही वेळ भाजलं तरीसुद्धा ते बेसन काही भाजत नाही आणि त्याला लोच फ्लेमवरती भाजावं लागतं. हाय केली की करपून बसतं. तर त्याच्यामुळे कसं आहे, कंटिन्युअसली तिथंच उभं राहायचं, त्यालाच भाजायचं आणि एक टक त्याच्याकडंच लक्ष द्यायचं. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण म्हणतो बेसनाचे लाडू करायलाच नको गं बाई. त्यापेक्षा मी इकडं दुसरे कुठले तरी लाडू करते, रव्याचे करते किंवा बुंदीचे करते, शेवेचे करते, पण बेसन लाडू काही नको. पण मी तुमची ही जी सगळी झंझट आहे ना, ती अगदी एका मिनिटात दूर करणार आहे. कारण की मी आज एका नवीन आणि छान अशा पद्धतीची एक ट्रिक शोधून काढलेली आहे बेसनाचे लाडू करण्याची. तर ज्याच्यामुळे तुम्हाला जर साधारण 1 तास लागत असेल ना बेसनाचे लाडू करण्यासाठी, तर इथं अगदी 20 मिनिटांमध्ये तुमचे लाडू करून तयार होतील आणि 21व्या मिनिटाला तुम्ही तो खाता. तर आता आपण बेसनाचे लाडू कसे करायचे हे पाहणार आहोत. आणि तुम्हाला खूप सगळ्या फटाकड्यांचा आवाज येत असेल, तर आमच्या इथे काल इलेक्शन होतं आणि आज त्याचा रिझल्ट किंवा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे. तर त्याच्यामुळे त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते सगळं बाहेर चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, मी तर मोठ्या आवाजात बोलतेच पण तरीसुद्धा काही नाही लक्षात आलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ताई तुम्ही काय म्हटलात ते लक्षातच नाही आलं, मग मी तिथं उत्तर देते. तर आता चला लाडू करायला घेऊया. तर आता आपल्याला विदाऊट झंझट लाडू करायचे, तर त्याच्यासाठी आपण बेसन पीठ घेणार नाही आहेत. तर आपल्याला घ्यायची आहे डाळ. 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि जर याचं कपानं प्रमाण बघायचं झालं तर हे जे कप म्हणजे 250 ml एक कप आहे, हे 5 कप भरलेले आहेत. आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ नीट करून किंवा निवडून घ्यायची आहे. तर बऱ्याचशा जणींना कळत नाही की हरभऱ्याची डाळ निवडणं म्हणजे काय करायचं. तर त्याच्यामध्ये जर एखादा किडा असेल तर तो काढून टाकायचा, किडकी डाळ असेल तर ती काढायची. त्याचबरोबर अशा पद्धतीनं काही काही वेळेस डाळीचं जे फोलपाट आहे ती अर्धवट, जी कच्ची डाळ असते की नाही थोडीशी कमी परिपक्व झालेली, त्याचं फोलपट तसंच राहतं, तर ती डाळ देखील काढायची. कारण की अशा डाळींमुळे आपल्या लाडूचा रंग बदलू शकतो. तर त्याच्यामुळे ही डाळ काढायची. हिरव्या रंगाची जर डाळ असेल तर ती देखील काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला छान पिवळी धमक अशा पद्धतीची प्युअर हरभऱ्याची डाळ मिळते. बेसनाचे लाडू करायचे म्हटल्यावर बेसन लागणार आहे आणि ते भाजायचं तर नाही आहे. तर त्याच्यामुळे आता इथं ही जी डाळ घेतलेली आहे ती आपण डायरेक्टली डाळ जी आहे ती भाजून घेणार आहोत किंवा तुम्ही त्याला तळून घेणार आहोत असं म्हटलं तरी चालेल. तर इथं त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे तूप आणि हे तूप मी घेतलेले 1/2 कप. आणि हे जे आपण 1/2 कप तूप घेतलेलं आहे ना, एवढ्या तुपामध्ये आपण ही सगळी डाळ भाजणार आहोत. आणि भाजल्यानंतर हे तूपसुद्धा शिल्लक राहणार आहे थोडंसं, एवढं सगळं तूप देखील वापरलं जाणार नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना काय होतं, म्हणजे नको वाटतं तूप, किंवा काही काहींना डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तूप खायचं नाही कारण की काही काही हेल्थ इश्यू असतात वेगवेगळे. तर त्याच्यामुळे अगदी कमी प्रमाणात तुपाचा वापर करून आपण छान अशा पद्धतीचे लाडू करतो आहे. आपण 1 किलो डाळ घेतलेली आहे, मग सगळी डाळ आपण आता एकदम याच्यामध्ये टाकू शकत नाही कारण की तूप आपल्याला कमीच लागणार आहे आणि आपण कमीच घेतलेले. तर त्याच्यामुळे एवढ्या तुपामध्ये एका वेळेस आपल्याला जेवढी कम्फर्टेबल वाटते तळण्यासाठी तेवढीच डाळ घेणार आहोत किंवा भाजण्यासाठी. आता गॅसचा जो फ्लेम आहे तो मी मीडियम ठेवलेला आहे. लो टू मीडियम आपल्याला ठेवायचं आहे बरं का, एकदम पण हाय नाही करायचं, नाहीतर काय होईल, पटकन वरच्या बाजूनं ती अशी तळली जाईल किंवा लाल रंग येईल आणि आतनं कच्चीच राहील. तर आपल्याला एकसारखी भाजायची आहे. आधीच आपण हे शॉर्टकटमध्ये काम करतो आहे तर त्यातनंसुद्धा आणखीन शॉर्टकट नाही काढायचा, ते जो शॉर्टकट आहे तोच व्यवस्थित करायचा. आपला गॅसचा जो फ्लेम आहे तो एकदम लो ठेवलेला आहे. लो फ्लेमवरती आपण व्यवस्थितपणे हे तळून घेतो आहे. तर आता ही ट्रिक सांगण्यामागचं तुमचं कारण की याच्यामध्ये आपल्याला तूप अगदीच कमी लागणार आहे आणि प्रत्येकच व्यक्तीला तूप परवडतंच असं नाही. तर त्याच्यामुळे अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून अगदी मऊसूद आणि छान अशा पद्धतीचे टेस्टी लाडू घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्ही जर आणखीन थोडंसं जास्त तूप टाकलं असतं की नाही तर ही सगळी डाळ एकदासुद्धा आपली भाजून झाली असती बरं का. पण मी तसं केलेलं नाही आहे, घेतानाच तूप थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि मग जेवढी त्याच्यामध्ये बसल ना तेवढीच डाळ मी एका वेळेस भाजती आहे. भाजतानासुद्धा आपल्याला थोड्याशा पेशन्सची गरज आहे. दिवाळीचा फराळ करतो आहे तर नक्कीच आपल्याला ह्याला डब्बा द्यायचा असतो, त्याला डब्बा द्यायचा असतो आणि तो डब्बा दिल्यानंतर आपल्याला आपलं कौतुक ऐकून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आपला रेसिपी शो हा चॅनल सबस्क्राईब करा,
माझं नोटिफिकेशन आलं की लगेच मोबाईल चेक करत राहावा, जेणेकरून आता ही रेसिपी तुम्ही करताय आणि ही करता करता पुढची एखादी बघून ठेवा ना की हा ह्याच्यानंतर ताईंनी कुठली रेसिपी केलेली आहे, आपल्याला त्याची काय तयारी करावी लागेल, आणि मग परत हा व्हिडिओ प्ले करायचा जर काही आडलं नडलं तर त्याच्यामुळे तुमची दोन्हीही कामं होतील. हळूहळू शिस्तीत करा, आपले व्हिडिओसुद्धा शिस्तीत बघा, स्किप न करता, म्हणजे तुमचंसुद्धा चुकणार नाही. मी जे गोष्टी सांगते, ज्या टिप्स सांगते, ज्या ट्रिक सांगते त्या फॉलो करा, म्हणजे अगदी माझ्यासारख्याच तुमच्यासुद्धा रेसिपीज होतील. तर इथं तुम्ही बघू शकता, मला असं वाटतं अगदी एक साधारण बरं का 3 मिनिट झालेले आहेत, मी घड्याळ वगैरे काही लावलेलं नाही आहे, पण 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता डाळ अशा रंगाची खरपूस झालेली आहे. पण आणखीनसुद्धा आपण व्यवस्थित असं ह्याला होऊ देऊयात. काय होतं, आपण म्हणजे आता ही आपली डाळ तर भाजत आलेली आहे बरं का, पण व्यवस्थित खमंग अशी भाजली गेली पाहिजे, नाहीतर काय होतं मग आतनं जर थोडीशी ती कच्ची राहिली तर आपले लाडू पिठाळ लागू नयेत किंवा वरती तांदूळला चिटकू नयेत, याच्यासाठी व्यवस्थित अशी ती भाजूनच घ्यायची. आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित आपल्याला जशी हवी आहे तशा पद्धतीनं तळली गेलेली आहे, भाजली गेलेली आहे. काहीही तुम्ही म्हटलं तरी चालेल, कारण की आपण तूप प्रमाणातच टाकलेलं आहे. तर आता मी काढून घेते, कारण की आणखीन परत ती जे तेलाची उष्णता आहे त्या उष्णतेने आणखीन 1-2 मिनिट ती आतमधनं भाजतच राहणार आहे. जरी याच्यासोबत तूप आलं ना थोडंसं हे काढताना निथळताना, तर एवढं काही नाही. तर आपली पहिली बॅच इथं तयार झालेली आहे. आता सेम अशाच पद्धतीनं आपण आपली जी दुसरी डाळ आहे ती देखील भाजून घेणार आहोत. ही मी तिसरी बॅच तळतीये, आणि 2 बॅच झाल्यानंतर मी अशा पद्धतीची आपली पुरणाची चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये ही डाळ सगळी टाकली, आणि म्हटलं जर एक्स्ट्राचं तूप वगैरे काही असेल तर ते बाहेर येईल, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. अजिबात तूप बाहेर आलं नाही, म्हणजे डाळीनं तूप पिती असं काहीच नाही, जेवढं त्याला आवश्यक आहे तेवढंच ते तूप त्याला लागलेलं आहे. पण आता मात्र हा आपला सगळ्यात शेवटचा घाण आहे, आणि यातलं एक्स्ट्राचं जे तूप आहे ते सगळं व्यवस्थित असं निथळावं याच्यासाठी ही बॅचसुद्धा आता याच्यात ओतून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं जे तूप आहे ते सगळं खाली येईल आणि जे आपलं एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं तूप असेल त्याचासुद्धा आपल्याला वापर करता येईल. अगदी 1/2 कप आपल्या तुपामध्ये आपली 1 किलो डाळ अशा पद्धतीनं खमंग अशी भाजून झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता याचा रंग खूप महत्त्वाचा आहे. एखादा पदार्थ दिसणं जरी महत्त्वाचा असला तरी तो शेवटी तोंडात जातो आणि तोंडातनं पोटात जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला तात्पुरतं कौतुक नको आहे, आपल्याला परमनंट आपलं कौतुक हवं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ही व्यवस्थितच डाळ भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे, जेणेकरून आपले लाडू अगदी 1 नंबर झाले पाहिजे. तर आपण गप्पा मारत होतो तोपर्यंत अगदी तेवढ्याच वेळेमध्ये इथं तुम्ही बघू शकता खाली बाउलमध्ये सगळं तूप जे आहे ते निथळून आलेलं आहे. डाळ ही सुटसुटीत पदार्थ आहे, मैदा किंवा आणखीन कुठलं पीठ नाही आहे, तर त्याच्यामुळे ते तूप जे आहे ते असं स्वतःपाशी धरून ठेवत नाही, तो लगेच रिलीज करतो. तर जेवढं आवश्यक होतं तेवढं त्याला लागलेलं आहे, आणि 1/2 कपातलं मला वाटतं 2 चमचे तरी ते तूप खाली निथळून आलेलं आहे. आपली ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे, आणि आता आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे थोडक्यात आत्ता आपण या स्टेजला याचं बेसन पीठ तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा मोठं भांडं घेतलेलं आहे, आणि एका वेळेस जेवढी बसेल तेवढी डाळ आपण टाकून घेऊयात. आता मिक्सरला फिरवत असताना देखील सुरुवातीला थोडंसं बंद चालू करत अशा पद्धतीनं हे बारीक करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला एकदम पीठ पण करायचं नाही आणि खूप रवाळ पण ठेवायचं नाही आहे. तर आपले जे लाडू आहेत ते थोडेसे दाणेदार लागले पाहिजेत, तर त्या दृष्टीने आपण हे करणार आहोत. किंवा याच्यापेक्षा आणखीन एक छान असा पर्याय, सगळी म्हणजे ही जी सगळी डाळ आहे ना ती एकदम बारीक करून घ्यायची, आणि फक्त सगळ्यात शेवटचं जे आपली बॅच आहे की नाही ती बॅच मात्र थोडीशी रवाळ काढायची, जेणेकरून आपले लाडू खाताना आपल्याला दोन्ही पद्धतीचा फील येतो. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. जशा पद्धतीचं हवंय तशा पद्धतीचं हे बेसन पीठ तयार करून झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं आपण बेसन लाडू करताना बेसन भासतो अगदी सेम तशाच पद्धतीचं हे दिसतंय, फक्त तूप थोडंसं कमी आपण वापरलं आहे त्याच्यामुळे ती कमतरता तुम्हाला जाणवेल.
आता सेम अशाच पद्धतीनं आपली इतर राहिलेली जी डाळ आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर इथं आपली सगळ्यात शेवटची जी बॅच आहे ती दळून झालेली आहे. तर इथं आपलं सगळं पीठ, बेसन पीठ तुम्ही इथं पाहू शकता, मस्त अप्रतिम अशा पद्धतीचा याला रंग आलेला आहे. सुरेख असा त्याचा जो सुगंध आहे ना तो किचनमध्ये दरवळायला लागलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे साखर. तर इथं मी घेतलेली आहे पिठी साखर आणि आता आपण डाळ 1 किलो घेतलेली आहे, आपल्याला पिठी साखर 1/2 किलो घ्यायची. आता आपण निम्मीच साखर टाकून घेतलेली आहे, अगोदर हे व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. आपल्याला याच्यामध्ये विलायचीची पूड देखील टाकायची आहे, पण एक एक काम अगोदर करून घेऊ. आधी साखर टाकते, व्यवस्थित अशी एकत्रित करून घेते. आता साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त करू शकता. राहिलेली पिठी साखर देखील आपण टाकून घेऊयात. पिठी साखर, बेसन पीठ व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे. लाडू आहेत, छान असा फ्लेवर पण लागला पाहिजे. तर विलायचीची पूड टाकत आहे. एक मोठा चमचा भरून विलायचीची पूड घ्यायची आहे. छान असा त्याचा जो सुगंध आहे, त्याचा जो फ्लेवर, त्याची जी चव आहे ती आपल्या लाडूमध्ये येते. तर त्याच्यामुळे आता विलायचीची पूड टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं हे एकत्रित करून घ्यायचं आहे. आता हे जे स्वरूप आहे ह्याचं, हे पाहून तुम्हाला असं वाटेल की आता ह्याचं बाइंडिंग कसं होणार किंवा हे बांधायचे कसे, तर पाहूयात, ते पण पाहूयात. एवढं तर अगोदर होतं आहे, मग नंतर पुढची प्रोसेस. त्या तळलेल्या डाळीतलं निथळलेलं जे तूप आहे ते आता आपण या बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 चमचे हे तूप आहे. बाउलला काही थोडंसं तूप लागलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित असा हा बाउल आपल्याला पुसून घ्यायचा आहे. कारण की असं म्हणतात ना, पाणी आणि तेल, तूप अशा ज्या गोष्टी असतात त्या खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त वाया घालू नयेत. जिथं जिथं आपल्याला शक्य तिथं तिथं त्याची बचत किंवा काटकसरीने वापर हा केलाच पाहिजे. आता तूप टाकून घेतलंय तर मस्त व्यवस्थित असं हे अशा पद्धतीनं एकत्रित करून घ्यायचंय. आपल्या सगळ्या बेसन पिठाला तूप लागलं पाहिजे, आपल्याला त्याचं बाइंडिंग करता आलं पाहिजे. 2 चमचे तूप टाकल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे लाडू वळवता देखील आले पाहिजेत. तर त्याच्यामुळे इथं मी आणखीन थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे. जशी मला आवश्यकता वाटेल तसं मी याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे. बऱ्याचशा वेळेस कसं होतं, आपण जी डाळ घेतो त्याची क्वालिटीसुद्धा खूप मॅटर करते. कारण की त्या पद्धतीनं ती डाळ किंवा ते जे तयार केलेलं बेसन पीठ आहे ते तूप शोषून घेतं. तर त्याच्यामुळे तुमचंसुद्धा प्रमाण 1-2-3 चमचे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर आपल्याला तूप तोपर्यंत टाकायचं आहे जोपर्यंत छान असं त्याचं आपल्याला बाइंडिंग करता येत नाही तोपर्यंत. आपलं हे जे मिश्रण आहे ते इथे तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीचं ओलसर झालेलं आहे. सगळ्या बेसन पिठाला आपल्याला व्यवस्थितपणे तूप लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला 1-6 चमचे तूप लागलेलं आहे हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार होण्यासाठी. आता आपण याचे लाडू वळवायला घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आता तुम्ही तुमची साईज ठरवायची, लहान मोठा कशा पद्धतीनं करायचा आहे, तर त्या हिशोबाने. आता सुरुवातीला हा दिसताना दामट्याचा लाडू दिसतोय, आता आपल्याला याला बेसनच्या लाडूमध्ये कन्वर्ट करायचंय. तर त्याच्यासाठी एक ट्रिक, अगोदर दोन्ही हाताने त्याला व्यवस्थित छान गोल गुळगुळीत करून घ्यायचं आणि तयार झालेल्या या लाडूला अशा पद्धतीनं घोळून घ्यायचं. सगळेच म्हणजे घेतातच शक्यतो घोळून, पण आता आपल्याला स्पेशली या लाडूंसाठी सुद्धा ही ट्रिक वापरायची आहे. जेणेकरून याच्या आतमध्ये आपण जे तूप टाकलेले ते थोडंसं रिलीज होतं, छान मस्त चकाकी येते यांना. आता हा पहिला लाडू आहे, तर पहिल्या लाडूच्या नादामध्ये याच्यावरती मला थोडासा पिस्ता चिटकवायचा होता तर तो राहून गेला. आता दुसऱ्या लाडूच्या वेळेस तो चिटकवून घेते. शक्यतो हे जे लाडू असतात ना अशा पद्धतीचे, म्हणजे रव्याचा असू देत किंवा बेसनाचा, आतमध्ये ड्रायफ्रुट्स टाकण्यापेक्षा वरणं असावेत. म्हणजे दिसायला कसं ते रिच दिसतं. गप्पा मारत मारत हा मस्तपैकी आचारी बायका असतात ना त्यांच्यासारखा हा मी लाडू वळवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आली आहे ना मस्त अशी चकाकी.
तर इथे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता अगदी दोन प्लेट भरून मस्तपैकी आपले बेसनाचे जे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत. सगळ्या लाडूंना मी मस्तपैकी पिस्ता वगैरे लावून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान मस्त चकाकी आलेली आहे. आपण जेवढं जास्त असं घोळल ना तेवढं जास्त छान चकाकी येते या लाडूंना. आणि इथे मी पिस्ता तर लावला पण त्याचबरोबर इथं माझ्याकडे ही सिल्वर फॉईल होती तर म्हटलं आपण थोडासा हॉटेल स्टाईल याला लुक आणूयात ना तर त्याच्यामुळे थोडं थोडं सिल्वर फॉईल जो आहे तो देखील लावून घ्यायचा आहे. तर हा जो लाडू आहे ना तो मी असा घोळून घेतलेला आहे मस्तपैकी आणि जिथं पिस्ता लावलेला आहे तिथंच थोडासा असा सिल्वर फॉईल चिटकवून घ्यायचा आहे. पटकन चिटकला जातो असं तूप जर छानपैकी त्याला लागलेला असेल ना लागलेलं म्हणजे सुटलेलं असेल ना तर पटकन चिटकला जातो. आपला लाडू तयार झालेला आहे. पिस्ते लावलेत पण हे लावायचं राहिले तर हे सुद्धा आता लावून घेते. सिल्वर फॉईल लावण्याची जी पद्धत आहे ना पूर्वी कमी होती आजकाल हल्ली प्रत्येक स्वीट पदार्थावरती हे लावलं जातं. छान असा आपला पदार्थ दिसतो देखना तर त्याच्यामुळे लावलं जातं. पण ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्या माहितीसाठी सांगते की याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे सुद्धा प्रकार असतात. तर जर तुम्ही हे खरेदी करणार असाल आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल नॉन व्हेजिटेरियन असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कुठलाही खाऊ शकता. पण व्हेजिटेरियन असाल तर चौकशी करूनच घ्यायचं की हा कशा पद्धतीचा येतो. तर आता इथं आपले फायनली खूप अतिशय सुंदर दिसत आहेत हे लाडू. खरं तर अशा पद्धतीचे विदाऊट एनी झंझट लाडू तयार झालेले आहेत. आपण जे प्रमाण घेतलं आहे म्हणजे 1 किलो डाळ आणि आपल्याला 1/2 किलो साखर लागलेली आहे तेवढ्यामध्ये आपले जवळजवळ 40 लाडू करून तयार झालेले आहेत. एक छोटासा छोटा म्हणणार नाही मध्यम लिंबाचा आकार असतो तेवढ्या आकाराचे हे मी वळवून घेतलेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कारण की मी सांगतेय म्हणून या व्हिडिओखाली तुम्ही अजिबात कमेंट करू नका. तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी ट्राय करा. माझ्या गॅरंटीवर 100% तुमचे जे 100% तुमचे जे लाडू आहेत ते अप्रतिम अशाच पद्धतीचे होणार आहेत आणि तेही विदाऊट झंझट. कारण की बेसन पीठ भाजायचं म्हटलं ना लेडीजचा अक्षरशः हा सगळा हात ना हात गळून येतो. आपण कोणाला तरी मदतीला बोलवतो की बाई तू थोड्या वेळ हे हलवत बसती का. तर त्याच्यामुळे विदाऊट झंझट झटकीपट अशा पद्धतीनं आपले हे बेसनाचे लाडू तयार होतात. आणि चव म्हणताल तर चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज तुम्हाला करायचं नाही आहे. सेम तशाच पद्धतीची चव या लाडूची येणार आहे. आणि आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्यासोबत होतो तो म्हणजे आपण भाजतो वगैरे ते व्यवस्थित कारण की मग आपण इकडून तिकडून रेसिपी पाहिलेली असती प्रमाण पण आपण व्यवस्थित घेतो पण ऐनवेळेस काय होतं आपले जे लाडू आहेत ना ते असे रेलवून जातात आणि एकमेकांवर असे जाऊन बसतात डायरेक्टली. आणि मग तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण की लाडू हा नेहमी गोल गरगरीतच असावा अशी आपलीसुद्धा अपेक्षा असती आणि तो तसाच असतोसुद्धा. तर त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या पद्धतीनं लाडू केले ना अगदी 0%सुद्धा मी तुम्हाला म्हणणार नाही की तुमचे लाडू रेलतील. कारण की आहे असा हा लाडू वळवला जातो व्यवस्थित मस्तपैकी दिसतो पटकन फस्त होतो आणि नंतर कमेंट करून सांगा जसं की मी म्हटलं तसं. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.